जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ताट कणा या चित्रपटाचा स्पेशल स्क्रीनिंग शो शनिवारी रात्री मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. डॉक्टर पी एस रामाणी हे भारतातील सर्वात मोठे न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी पाठीचा कणा ताट करण्यासाठी फ्लिप नावाची अख्ख्या जगभरातून पहिली सर्जरी शोधून काढली. अशा या व्यक्तीच्या जीवनावर ताट कणा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते आणि निर्माते विजय मुदशिंगीकर असून अभिनेते उमेश कामत यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. अतिशय गरीब परिस्थितीत जन्म घेऊन सुद्धा ध्येयवेडे होऊन डॉक्टर रामाणी यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आवडीनिवडी न पाहता संशोधनाला महत्त्व दिले. त्यांचे नाव आज जागतिक पातळीवर गाजत आहे. मी सुद्धा त्यांच्याकडे उपचार घेतले असून माझ्या जीवनात बदल झालेला आहे. ही किमया डॉक्टर रामाणी यांनी केली आहे असे सांगून त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. पिक्चरमध्ये जे त्यांची भूमिका दाखवण्यात आलेली आहे, आयुष्यामध्ये त्यांचे जीवन जगलेलं आहे. अतिशय गरिबीच्या घराण्यामध्ये जन्म घेऊन पालापेष्ट्यानं पण ध्येय वेळे होऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आयुष्यामध्ये आपल्या स्वतःचे काय आवडी निवडी ह्या सर्व कशालाही त्यांनी जास्त महत्त्व न देता शिक्षणाला संशोधनाला महत्त्व दिलं आणि ते संशोधन अशा पद्धतीने केलं की त्याच्यामुळे जागतिक कीर्तीवर आज त्यांचं नाव सगळीकडे गाजतं आहे. डॉक्टर रमानेंचं त्यांच्याकडं मीसुद्धा उपचार घेण्याकरता गेलो आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक नक्कीच बदल झालेला आहे. म्हणजे जे जीवन आपलं आयुष्याच्या अगदी 50-55 आपल्याला साधारणतः जर तो आपल्या त्यांच्याकडनं पाठीच्या कण्याचं ऑपरेशन झालं नसतं तर पुढच्या आयुष्यामध्ये काही रस राहिला नसता, काही त्याच्यामध्ये अर्थ राहिला नसता. या पिक्चरमध्ये जशा पद्धतीनं जे त्यांनी हे करताना पेशंट्स जे आहेत आणि त्यांच्यावरती उपचार करण्याच्या अगोदर त्यांची अवस्था होती, तीच अवस्था मला वाटते आमचीसुद्धा झाली असती. अर्धा तास एक ताससुद्धा प्रवास करता येत नव्हता, पण आता मी 4-4, 6-7 तास प्रवास केला तरी आपल्याला कसलाही पाठीला काय त्रास होत नाही आणि नॉर्मलपण तरुणपणाचं जीवन मी आज माझ्या वयाच्या 71व्या वर्षीसुद्धा जगत आहे. 2 जूनला मला 71 वर्ष पूर्ण होऊन 72 वर्ष जात आहे. पण ही सर्व किमिया जी आहे डॉक्टर रमानी ह्यांनी केलेली आहे. त्यांनी आयुष्यात कष्ट भोगले, कष्ट सहन केले, त्रास भोगला आणि त्याचा हजारो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि जागतिक कीर्तीचे ते डॉक्टर यांचं आम्हाला त्यांच्याकडून ट्रीटमेंट मिळाली हे आम्ही आमचे नशीब समजतो. नमस्कार, मी गिरीश मोहिते. ताट कणा या चित्रपटाचा मी दिग्दर्शक आहे. याचे निर्माते आहेत विजय मुदशिंगीकर. उमेश कामतनी ह्यात प्रमुख भूमिका केली आहे. ती म्हणजे डॉक्टर रामाणी, पी एस रामाणी, डॉक्टर प्रेमानंद रामाणी म्हणून आपल्या भारतातले खूप मोठे न्यूरोसर्जन आहेत. म्हणजे जागतिक कीर्ती आहे त्यांची, म्हणजे जगात त्यांचं नाव असलेले असे न्यूरोसर्जन डॉक्टर पी एस रामाणी. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी पाठीच्या कण्यावरती अख्ख्या जगात रिसर्च करत होते की पाठीचा कणा ताठ करण्यासाठी किंवा त्यावर काही शस्त्रक्रिया कोणालाही जमत नव्हती आणि त्यांनी प्लिफ नावाची एक सर्जरी डॉक्टर रामाणींनी शोधून काढली. अख्ख्या जगभरातून एकमेव हे डॉक्टर आहेत की ज्यांनी ही पहिली सर्जरी शोधून काढली. त्याबद्दल त्यांचं अख्ख्या जगात खूप कौतुक केलं गेलं, त्यांना खूपच मान दिला गेला. त्यावेळेला ते राज्यपालांचे सर्जन म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अशा व्यक्तीवरती त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा करण्याची जी संधी आम्हाला मिळाली सगळ्यांना, म्हणजे त्यासाठी मी खूपच निर्मात्यांचे आणि डॉक्टरांचं पण मी प्रचंड आभारी आहे.